नमस्कार, मी संजना चिपकर. आज तुम्हाला केळीच्या पानातले बांगडे फ्राय करून दाखवणार आहे. त्याच्यासाठी मी हे 3 बांगडे घेतलेले आहेत. ते नीट क्लीन करून व्यवस्थित धुवून त्याला मीठ लावून ठेवलेलं आहे 10 मिनिटं. नंतर लागणार आहे लसूण, लसणीचा 1 गड्डा, आलं, 7-8 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, हळद, मीठ, चिंच. ह्यावेळी मी चिंचेचा वापर केलेला आहे, त्यावेळी सोलं यूज केलेली नाही आहे. चिंच नाहीतर सोलं काही यूज केलं तरी चालेल. नंतर तेल आणि ही केळीची पानं. आता ही केळीची पानं फुटण्याची शक्यता असते, फाटतात ही, म्हणून आपण आधी त्याला गरम करून घ्यायची आहे तव्यावर. ही पानं आपण अशी जरा तव्यावर गरम करून घ्यायची आहेत, म्हणजे ती नरम पडतात जरा, आणि मग आपण जेव्हा बांगडे त्याच्यामध्ये घालणार तेव्हा ती फाटत नाहीत. अशी सगळी मी करून घेते. आता ही पानं मी सगळी अशी गरम करून घेतलेली आहेत तव्यावर. असं नरम झाल्यावर ही फोल्ड करायला छान होतात आणि फाटत नाहीत. आता आपण वाटण मसाला रेडी करूया. त्यासाठी मी हे आलं, लसूण, मिरच्या, कोथिंबीर, चिंच, थोडंसं मीठ. आपण आधी मीठ बांगड्याला लावलेलं आहे म्हणून वाटणमध्ये थोडंसं घालायचं आहे. थोडीशी हळद, 1/2 टीस्पून. आता हा मसाला वाटून घेऊया. आता हे आपला वाटण मसाला रेडी झालेला आहे, ग्रीन वाटण. आता त्याच्यामध्ये मी 1 टीस्पून ऑइल घालणार आहे. आता हे आपण आधीच ऑइल घालून घ्यायचं आहे, कारण का आपण परत ऑइलचा वापर करणार नाही आहे स्टीमवरती. मीन्स ते आपण आता शिजवणार आहेत बांगडे केळीच्या पानामध्ये. व्यवस्थित मिक्स करून घेऊन आपल्याला किती मसाला पाहिजे तेवढा घालून घ्यायचा आहे. आणि बांगड्यांना व्यवस्थित लावून घ्यायचा आहे मसाला. आता आपला मसाला लावून झालेला आहे व्यवस्थित. आता हा बांगडा आपण असा केळीच्या पानामध्ये ठेवायचा आहे. आणि या मागच्या बाजूने पण थोडा मसाला असा घालून हे असं फोल्ड करायचं आहे. आणि हे असंच आपल्याला कढाईमध्ये ठेवायचं. आता असे हे तिन्ही बांगडे मी केळीच्या पानामध्ये घालून आता ह्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. कढईत तेल वगैरे घालायचं नाही, मसाल्यात आपण एवढंच घालायचं आहे. आणि हे आता असं झाकण ठेवून मंद गॅसवर आपण हे शिजवायचे आहेत. आता आपली 7 मिनिटं झालेली आहेत, आपण ओपन करून बघूया. आता हे एक साईडने आपले भाजलेले आहेत. आता आपण टर्न करूया ह्याला, पानासकट असं टर्न करूया त्याला. आणि पुन्हा झाकण ठेवून आणखीन दुसऱ्या साईडला पण व्यवस्थित भाजून घेऊया. आता 4 ते 5 मिनिटं झाले. आता दुसऱ्या बाजूने आपण भाजून घेतलेले आहेत. आता ओपन करून बघूया. छान आपले बांगडे फ्राय झालेले आहेत. कधी कधी जास्त पण वेळ लागू शकतो. हे बघा, छान झालेले आहेत. गॅस बंद करून घेते आणि प्लेटमध्ये काढून दाखवते. मी हे बांगडे आता हे प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आणि आता तुम्हाला ओपन करून दाखवते. छान आपले भाजलेले आहेत. बनाना लीफमध्ये फ्राय केल्याने एक वेगळी टेस्ट येते. आणि ग्रीन मसाला मी आज तुम्हाला दाखवलेला आहे. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी बांगडा फ्राय इन बनाना लीफ? नक्की सांगा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि जे नवीन पाहणारे आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका.